बऱ्याच दिवसांनी अखेर किरण सापडला. कुठे होता रे किरण? आई वडिलांचं नाव असं ठेवलंय, सहदेव रत्न. पक्षी बघा, पावसाळ्यात 4 महिने ते पाणी असतं पूर्ण. म्हणजे मी चाललोय ना. हा नमस्कार, मी तंबाडेकचा महेश तुमचे स्वागत करतो आजच्या डिलॉग मध्ये. आणि आज पुन्हा संध्याकाळी आम्ही दोघं फिरायला चाललो अशा वेगळ्या रस्त्यावर जिथे मी जास्त करून जात नाही. तर आता आपल्याला किरणच्या घरी पण जायचंय, किरणला शोधायचंय. बरेच दिवस किरणही गायब आहे. तर आता ह्या सगळ्या गायब झालेल्या मंडळांना शोधायचंय. अजय तर बरेच दिवस झाले गायब आहे, अजयला पण शोधायला जायचंय. तर आमची मंडळी गेली कुठे हे विशेष आहे. तर आता चाललोय पहिलं सगळ्यात आधी किरणला शोधायला. ऍक्च्युली मी गावी आलो ना, तिथे राहायचो. त्याबद्दल एक घर आहे त्या साईडला, तर त्या घराच्या तिकडे आम्ही राहायचो. आणि आमचं घर तेव्हा तयार नव्हतं. आणि आमच्या बांधकरांचं घर, बाबा बांधकर. रिनोव्हेशन चालू आहे. आणि तिकडे बघा, वरच्या साईडला MTDC रिसॉर्ट. आणि डगरेवाडीतून आवाज येतोय. आज गोंधळ आहे मला वाटतं. आज सकाळीच व्हिडिओ करणार होता बंटी, माहिती आहे. हो, तू होता कुठे? आज बंटी गायब होता, व्हिडिओ करायचा होता सकाळी. आता कोणाच नाही आहे, अजय नाही, किरण नाही. हो, तिकडे डॉगी बसलेत किरणचे. किरणच्या मामाचं घर आहे. आहेत काय देवजणे? किरण नाही ना. आणि हा बघा आला. सो आता किरण पण नाहीये, आम्ही आता जातो पुढे. म्हणती तांबडे कुठ बंदर आहे हे बघा. ह्या बाजूला पण किरणच्या मामाची जागा आहे. किरणच जागेवर नाहीये, त्यामुळे आम्हाला एवढं असं बघता नाही आला तेवढा. आणि हे पूर्ण तांबडेकच आहे. ऍक्च्युली तांबडे डेग म्हणजे वाळूचा उंचवटाच आहे ना, त्याला डेग म्हणायचे. त्यावरूनच कदाचित नाव पडलं असणार ते तांबडे डेग. आहेत आहेत आहेत, काजू आहेत अजून. आणि तिकडे बघा, कोबलांचं घर आहे. आणि तिकडे आमचे भाई राऊळ बसलेत. बंटीचं हे पण घर आहे, बंटीच्या आजीचं घर. आणि इकडे आपले भाई आहेत. आणि भाईंचं घर त्या बाजूला आहे. आणि हे जे घर आहे ना, कोकणातलं कौलारू घर, संजय गोबल. नमस्कार. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी दिसले मला, कारण मी गावात आलो. आमचा काय परिचय तेवढासा नव्हता, पण यांचा मुलगा मला चांगला ओळखतो. हा, आता किती दिवस मुक्काम? बस एक 8 दिवस. 8 दिवस चालायचं चालायचं. आई वडिलांचं नाव असं ठेवलंय, सहदेव रत्न निवास. हा, सहदेव रत्न निवास. वडिलांचं बी आलं. हा हा. आईचं पण आलं. आम्ही हे रत्न, 5 रत्न आम्ही. हा हा. हे सहदेव कुबलांची 5 मुलं. 5 मुलं तर म्हणून मग सहदेव रत्न प्रभा. हा हो. हा, सहदेव कुबलांचे 5 रत्न. चला भाई. आणि आज सूर्याचं दर्शन इथूनच घेतोय. बघूया आता आपल्याला जायचंय ते अजयला भेटायला. अजय बरेच दिवस गायब आहे असं वाटतंय कदाचित, मला तो माझ्यावर रागवलाय. चला जाऊन. बंटी येणार नाही, कारण बंटी आणि अजय हे दोघं एकत्र येणं खूप मुश्किल आहे. आत्ता आलो मी तालामध्ये. तर हे ताल आहे, ताल म्हणजे तलाव. पक्षी बघा, पावसाळ्यात 4 महिने ते पाणी असतं पूर्ण. म्हणजे मी चाललोय ना, ते पूर्ण पाण्यात बुडेन एवढं पाणी आहे असतं इथे. म्हणजे पोहायला येतात ना तेव्हा पावसात. आता रोडवर आलो आणि पूर्ण उत्तरवाडीतच आहे अजून. आणि कालच तुम्हाला मी इकडे नृत्यकला स्पर्धेचा बॅनर दाखवला उत्तरवाडीच्या कार्यक्रमाचा. आणि इकडे पण काल बॅनर लागलाय. हा दक्षिणवाडीच्या कार्यक्रमाचा आहे, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा. आणि इथे आपल्या जितेश कोंड्याचा नंबर आहे, जर कोणाला इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करा त्याला. आणि आपलं कोकणातलं कौलारू घर बावलांचा. आणि यांचा बॉल हरवला, मी यांचा खेळ दाखवायला आलेलो आणि यांचा बॉलच हरवलाय. किती जण आहेत? दोघेच. मग रेडी कोणी चालू करूया ना उद्यापासून नक्की ना. चला आज वेगळ्या मार्गाने समुद्रावर.
आणि हा बघा रस्त्याचा डेड एंड, आणि तिथनं पण खाली उतरतोय मी. आणि आज पूर्ण समुद्र फेसाळलेला आहे, आणि समोर बघा दोन बोटी चालल्यात. बघा तिकडे एक आहे. तर आलो समुद्रावर, पण भेटायचं अजयला. तर अजय बरेच दिवस नाही आहे, तर त्याचं कारण काय ना, तो रागवलाय काय ते आता जाऊन विचारतो त्याला. बघूया, स्क्रीनवर तर येणार नाही असं वाटतंय तो, पण बघूया प्रयत्न करतोय. चला तर चाललोय परत. अजय का भेटला नाही, कामाला गेला एवढं तरी. तर बघूया, वेट करतो. अजयला तर भेटायचंच होतं आज, नाहीतर व्हिडिओ मला वाटतं अर्धवट राहणार. आणि इकडे बघा, बऱ्याच दिवसांनी अखेर किरण सापडला. कुठे होता रे किरण? चमत्कार, स्ट्रीट लाईट पण लागली, अंधार होता पुरा. आणि सध्या काय व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटत मला. पण सध्या भाडी भरपूर चालू आहेत आपली, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आपले रस्त्याची चमत्कार बाबा आहेत सगळे. कारण सध्या आपला बिझनेस चालू आहे, बिझनेस वर लक्ष द्यायचं की तिथे लक्ष द्यायचं. चालू मध्ये कॅमेरा फिट करून टाकणार रिक्षाला, आणि त्याच्यामध्ये तू व्हिडिओ करू शकतो. एडिटिंगला बाहेर येते, मी करू शकतो तुझ्या भावासाठी. आपल्या काही करू शकतो, वेळ नाही भेटत. कारण तुला माहिती सकाळी एकदा 8:30 ला गेलो. पण पावसाळ्यात ना तुम्हाला नक्कीच, मला वाटतं ना, जेव्हा ऑफ सीझन असतो, रिक्षा जेव्हा चालत नाही, त्यावेळेला तुम्हाला फिशिंगचे एक्से बडकर एक आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे नक्की किरण तुम्हाला दाखवणार आहे. तर आता किरण भेटला, आता राहिला अजय. अजयची काही गॅरंटी वाटत नाही, कामाला गेलाय कुठेतरी, त्यामुळे बघूया आता वाट बघतो. कारण व्हिडिओ पण तुम्हाला वेळेवर पाहिजे असतो 9:00 च्या आतमध्ये. बघूया, वाट बघतो, नाहीतर मग अपलोड करूया.